हॅलो, नमस्कार. मी रंजना. मी आज बनवणार आहे इथे चना मसाला फ्राय. तर हे मी चणे काल रात्री भिजत लावलेले होते आणि मी सकाळी आता ह्याला कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहे. हे बघा, अगदी हे नरम होत आहेत. तर ह्या पद्धतीने याला एक शिट्टी तुम्ही करून घ्यायची आहे किंवा उकडून घेऊया घ्यायचं गॅसवरती. तर असे मी हे चणे इथे भिजून आणि छान शिजवून घेतलेले आहे. तर हा चना मसाला बनवण्यासाठी इथे मला लागणार आहे, इथे मी कोथिंबीर पेस्ट केलेली आहे छान. हे बघा, तर कोथिंबीरची दीड चमचा इथे पेस्ट घालणार आहे. आणि इथे मला लागणार आहे आपला होममेड मसाला, जो सगळे फ्लेवर याच्यामध्ये आहेत. आणि इथे चवीपुरतं घालणार आहे मी मीठ, आणि थोडंसं घालणार आहे लाल तिखट, कारण त्याच्या कोणी लहान मुलं खाणारे असले तर त्यांना तिखट जास्त जमत नाही, त्यासाठी आपण थोडस प्रमाणात तिखट घेऊया. आणि होममेड मसाल्यामध्ये माझं तिखट प्रमाण आहेच, तर नक्की ट्राय करा. तर हे चणे अगदी छान भिजलेले आहे आणि छान शिजलेले पण आहे. एक शिट्टी मी ह्याला करून घेतलेली होती आणि इथे मी आता ह्याला थोडस लावणार आहे आपलं तांदळाचं पीठ. तर आधी मी पूर्ण असं मसाला ह्याला कोटिंग करून घेणार आहे आणि त्यानंतर इथे मी घेणार आहे 2 चमचे तांदळाचं पीठ. तर हे बघा, इथे मी घेतलेलं आहे 2 चमचे टीस्पून इथे तांदळाचं पीठ. तर अगोदर मी मसाले व्यवस्थित कोट ह्याला करून घेतले, लावून घेतलेले सगळीकडे. आणि आता इथे मी हे तांदळाचं पीठ ह्याला छान असं सगळीकडून हे बघा व्यवस्थित लावून घेतलेले आहे. तर तुम्ही हे पूर्ण तेलामध्ये पण फ्राय करू शकता. तर इकडे मी फ्राय पॅन ठेवते, इथे मी ठेवलेला आहे फ्राय पॅन. आणि एकीकडे मी इथे ठेवलेली आहे कढई पण, तर तुम्हाला मी दोन्ही दाखवणार आहे. जर त्याला तळून खायचं असेल, आवडत असेल, तर मी इकडे कढई पण ठेवलेली आहे, तेल पण टाकलेले आणि इथे मी हा फ्राय पॅन पण ठेवलेला आहे. ऑलमोस्ट आपलं सगळं गरम झालेलं आहे. तर हे बघा, एक टीस्पून मी तेल फक्त फ्राय पॅन मध्ये आता टाकलेलं होतं. तर तिथे मी हे चणे जे आपण सगळे मसाले आणि आपलं तांदळाचं पीठ जे लावून आपण मिक्स करून ठेवलं होतं तिथे ते टाकलेलं आहे. आता हे बघा, इथे तेल आपलं गरम झालं. मी तुम्हाला तेलातून तळून द्यायला आवडत असेल आणि तसे खाऊ शकता. तर हे बघा टाकलेलं आहे, आपोआप छान तळल्याची वरती येतात आणि गॅस आपला फुलच आहे, कारण चणे आपले छान पिलपिरीत व्हायला पाहिजे. त्यामुळे ज्याला आवडत असेल त्याने त्या पद्धतीने करून ज्याला आधी खूप जास्त तेल नको असेल त्याने आपलं फ्राय पॅनवरती बनवलेले हे बघा अगदी कुरकुरीत आपले चणे होतात. हे बघा, आणि छान एकदम खूप छान ते लागतात. नक्की ट्राय करा, त्याचे त्याला असेच आवडतात कारण ते कुरकुरीत होतात. ह्याच्यात पण होतात पण ह्याला वेळ लागतो थोडासा. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही बनवून घेऊ शकता. तरी बघा, इथे आपले तयार झालेले आहे चणा मसाला फ्राय. चणे आपले इथे तयार झालेले आहेत. तरी बघा, कलर मी तुम्हाला दाखवते. अगदी प्रत्येक दाण्या दाण्याला आपला मसाला लागलेला आहे बघा, आणि एकदम छान कुरकुरीत आपले हे बघा झालेले आहे. हे पण आपले ऑलमोस्ट छान असे तयार झालेले आहे बघा, व्यवस्थित मिळाला अगदी मोकळे मोकळे छान फ्राय केलेले बघा. हे पण आपले अगदी व्यवस्थित कोटिंग त्याचं छान केलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं तसं तुम्ही बनवून घेऊ शकतात. आपल्या इथे चणा मसाला तयार आहे. बघता बघता मस्त पैकी चणा मसाला आपला तयार झालेला आहे. तर आपण मस्त मूवी बघता बघता खाऊन एन्जॉय करू शकतो. तर हे बघा, हे मी पूर्ण फ्राय केलेले आहे अगदी. हे बघा आवाज येतोय ह्याच्यावरच्या कोटिंगचा एकदम छान. आणि आतमध्ये पूर्ण व्यवस्थित शिजलेले आपले चणे आहेत ते. आणि हे बघा, हे मी फ्राय पॅनवरती केलेले आहेत. हेही एकदम छान असे चणे झालेले आहेत. तर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही नक्की खाऊन बघा, करून बघा. अतिशय चणा मसालाही छान लागतो. ह्याच्यामध्ये जे आपण कोथिंबीरीची पेस्ट टाकलेली आहे, अतिशय उत्तम पेस्ट त्या चणा मसाल्यामध्ये आपल्या येते. अतिशय छान ही लागते रेसिपी. बनवून बघा, करून बघा. मुलांनाही आवडेल, तुम्हालाही आवडेल. नक्की ट्राय करा.
कारण आपण बाहेरून आणून खातो तर ते तेल आपल्याला बऱ्यापैकी बरेच वेळेला त्रासदायक ठरतं. तर ह्या चणा मसाला पटापट तुम्ही रात्रीचं भिजवलेलं चण्याचं बनवू शकता, अजिबात त्याला वेळ लागत नाही. तर नक्की ट्राय करा, आजचे चणा मसाला फ्राय तुम्हाला नक्की आवडेल, करून बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका. परत भेटूया असेच एका नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.